यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात रामनवमी यात्रो उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। यात्रेनिमित्त श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आल्या। या मिरवणुकीत सर्वांनी सहभाग नोंदवला। विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। राम संतम हृदयारविंदे भोम भवानी से ननी लोटांगण बंधी ने चरण लोड़ा न पाही रूपे तुझे प्रेमी अलिंगन आनंद भोजन भावी वालू हरे नम तुम्हें माता पिता तुम्हें तुम्हें बंधु सखा तुम्हें तुम्हें विद्या धुन तुम्हें तुम्हें सर्व हम हाय नवा राम से प्रियम भावा प्रकर्ष भाव में नारायण सर्वयम हस्तम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम भाव। गेले दोन वर्ष या श्रीरामपूर शहरामध्ये रामनवमी यात्रा भरलेली नव्हती, परंतु या वर्षी करोनामुक्त झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये ही जी यात्रा आहे यात्रा भरलेली आहे श्रीरामपूरमध्ये। आणि या ठिकाणी सकाळी 4:30 वाजल्यापासून राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। शिवाय यावर्षी रामनवमीनिमित्त पाळणे खेळणे इतर दुकानं पण त्यानंतर कुस्त्याचे फळ वगैरे सर्वांची तयारी या शहरामध्ये या यात्रा कमिटीने अगदी जोशात सुरू केलेली आहे। याशिवाय या ठिकाणी सर्व राजकीय कार्यकर्ते जे आहेत हे संपूर्ण मतभेद विसरून रामनवमी यात्रा जी आहे तर या रामनवमी यात्रा अतिशय उत्साहाने काम करतात। या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे या ठिकाणी कुठल्या प्रकारचे मतभेद न करता अतिशय गुण्यागोविंदाने रामनवमीची यात्रा साजरी करत आहे। आणि म्हणून या श्रीरामपूर शहराचे सर्व नागरिक सर्व भाविक अतिशय यावर्षी खुश आणि उत्साही आणि आनंदी आहेत। आज रामनवमी सनातन धर्माची सुरुवात किंवा सनातन धर्माचा प्रारंभ नवमीपासून झालेला आहे। पाडव्याला शुभारंभ होतो सनातन धर्माचा आणि नवमीला रामाचा जन्म होतो 12:00 वाजता। श्रीरामपूर शहराच्या सुरुवातीच्या इतिहासापासून
रामनवमी इथे अतिशय उत्साहात साजरी होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे मर्यादित स्वरूपात विधिवत पूजा करून फक्त रामनवमी साजरी केली जात असे. आता रामनवमी यावर्षी निश्चितच उत्साहात चालू आहे. यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राम टेकावडे, कार्यकारी अध्यक्ष सत्यनारायण उपाध्ये, सचिव बाळासाहेब ओझा, सहसचिव बाबासाहेब लबडे, खजिनदार इकलाक शेख, विश्वस्त रमजान करीम शेख, आशिष बोरावके, गौतम उपाध्ये, मोहनभाई पटेल, निमंत्रक अशोक उपाध्ये, निलेश ओझा, सनी टेकावडे, रमेश झिरंगे, अतुल झिरंगे, जयराम उपाध्ये, पंकज शर्मा, बंसी फेरवाणे, रावसाहेब भेगडमल, बंटी गुरवाडा, निलेश गुराने, संदीप अग्रवाल, सुयोग झिरंगे, सतपाल सिंग गुंडू, सुरेश आजगे, नितीन ललवाणी आदींनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम, श्रीरामपूर.